That is, we can say that heavier body, heavier object have more inertia than lighter objects. पा, ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे, या बॉडीचं मास 20 केजी आहे, या बॉडीचं मास 2 केजी आहे, तर as inertia of body depends on its mass, आपल्याला काय माहित आहे, inertia of body depends on mass, जर मास जास्त असेल तर inertia of this body कसा असेल, inertia of this body is more, as mass of this body is less, so this body has less inertia. या दोन बॉडीचं कंपॅरिझन केले असता, अदरवाईज इकडे पण एक बॉडी असेल 1 केजीची, तर या दोघांच्या तुलनेमध्ये या बॉडीचा इनर्शिया जास्त असेल, या बॉडीचा इनर्शिया कमी असेल, तर ही केस इथे नाहीये, या दोन बॉडीचा आपण कंपॅरिझन करत आहोत. तर या कंपॅरिझनमध्ये ज्या बॉडीचं मास जास्त आहे त्या बॉडीचा इनर्शिया जास्त असेल, ज्या बॉडीचं मास कमी आहे त्या बॉडीचा इनर्शिया कमी असेल. फ्रॉम दिस वी कॅन से दॅट नेक्स्ट एक्झाम्पल दिस इज फुट बॉल. जर तुम्ही याला किक केलं, इफ वी किक फुटबॉल देन व्हॉट हॅपन्स टू दिस फुटबॉल, हा फुटबॉल काय करेल, कंटिन्युअस तो मोशनमध्ये असेल. ज्यावेळेस आपण फुटबॉलला किक मारतो त्यावेळेस फुटबॉल मोशनमध्ये येतो, म्हणजे फुटबॉलचं मास कसं आहे, कमी. फुटबॉलचं मास कसं असतं, कमी. तर नेक्स्ट सी, एवढाच एक दगड घ्या, दिस इज स्टोन. नंतर या स्टोनला तुम्ही किक मारा, काय होईल, समजा हा आहे 10 केजी. जर हा स्टोन 10 केजीचा असेल, तुम्ही या स्टोनला किक मारण्याचा प्रयत्न करत असाल लाईक फुटबॉल, तर इथे काय होत असेल, हा दगड थोडासा पण हलणार नाही, तो त्याची जागा सोडणार नाही, तो रेस्टला आहे, तो रेस्टलाच राहील कितीही तुम्ही किक मारल्या तरी. म्हणजेच इनर्शिया ऑफ बॉडी डिपेंड्स ऑन मास. पहा इथे तुम्ही इथे फोर्स अप्लाय करत आहात, तुम्ही फोर्स अप्लाय करत असलात तरी पण हा स्टोन इकडे जात नाहीये, म्हणजे हा स्टोन काय करत आहे, अपोज करत आहे. कुणाला, तुम्हाला काय करत आहे, अपोज, दॅट इज रेजिस्ट. याची जी स्टेट आहे, स्टेट कोणती आहे, स्टेट ऑफ रेस्ट. तुम्ही जरी फोर्स अप्लाय करत असला तरीही तो स्टोन आपल्याला अपोज करून तो स्वतःची जी स्टेट आहे रेस्ट, तो रेस्टलाच राहण्याचा प्रयत्न करत आहे. वेअर ॲज इन फुटबॉल, ज्यावेळेस आपण किक मारतो त्यावेळेस हा फुटबॉल या डायरेक्शनमध्ये इमिडिएटली चालला जातो, म्हणजे हा फुटबॉल अपोजिट डायरेक्शनमध्ये तेवढा फोर्स अप्लाय करत नाहीये जेवढा हा स्टोन करत आहे. म्हणजेच फुटबॉलचं मास कसं असतं, लेस. तर लेस मास असल्यामुळे इनर्शिया कसा असेल, इनर्शिया लेस पाहिजे. इफ बॉडी हॅज लेस मास,
इट हैज लेस इनर्शिया, तर फुटबॉलचा इनर्शिया पण कसा असेल, लेस, इथे पहा मास जास्त असेल, एम जास्त असेल, एम म्हणजे मास जास्त असेल, तर इनर्शिया कसा असेल, इथे इनर्शिया पण जास्त असेल। आणि इनर्शिया काय असतो, इनर्शिया इज दॅट प्रॉपर्टी ऑफ बॉडी ड्यू टू विच इट रेजिस्ट, ड्यू टू विच इट रेजिस्ट अ चेंज इन इट्स स्टेट, चेंज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ यूनिफॉर्म मोशन। इनर्शिया हमेशा हमेशा अपोज करत असेल जी त्याची स्टेट असेल त्याच स्टेटमध्ये तो राहण्याचा प्रयत्न करत असेल। म्हणजे हा स्टोन स्टेशनरी आहे, जरी आपण याला किक मारली तरी तो स्टेशनरीच राहत आहे, कारण स्टोनचं मास जास्त आहे आणि मास जास्त असल्यामुळे आपल्याला माहीत आहे इनर्शिया पण जास्त असेल, आणि इनर्शिया जर जास्त असेल तर हे पण आपल्याला माहीत आहे ग्रेटर द इनर्शिया, जर इनर्शिया जास्त असेल तर ग्रेटर विल बी द फोर्स रिक्वायर्ड टू ब्रिंग चेंज। याच्यामध्ये चेंज आणण्यासाठी, हा स्टेशनरी आहे याला मोशनमध्ये आणण्यासाठी फोर्स किती लागेल, खूप, कारण याचा इनर्शिया कसा आहे, इनर्शिया ऑफ दिस स्टोन इज मोर। जर इनर्शिया या स्टोनचा मोर असेल तर फोर्स रिक्वायर्ड किती असेल, फोर्स रिक्वायर्ड टू चेंज किती असेल, मोर, दॅट इज ग्रेटर, ग्रेटर फोर्स इज रिक्वायर्ड टू चेंज दिस स्टेट, दिस इज द इनर्शिया। सिमिलरली वी कॅन से दॅट अ क्रिकेट बॉल, क्रिकेट बॉल, अनदर वन टेनिस बॉल और रबर बॉल, क्रिकेट बॉल, रबर बॉल, दैट इज वी कैन से टेनिस बॉल। तर पहा क्रिकेट बॉल याचं मास किती असतं, मास या दोघांचं कंपेयर करा, या दोघांचं कंपॅरिझन करा, मास किती असेल याचं जास्त, रबर बॉल किंवा टेनिस बॉल, सॉरी टेनिस बॉल, याचं मास कसं असेल, कमी। जर मास जास्त असेल तर इनर्शिया कसा असेल, जास्त, इथे इनर्शिया कसा असेल, कमी। जर इनर्शिया जास्त असेल तर या बॉलला जर तो मोशनमध्ये असेल तर स्टॉप करण्यासाठी, किंवा तो स्टेशनरी असेल तर त्याला मोशनमध्ये आणण्यासाठी फोर्स कसा लागेल, फोर्स पण जास्त लागेल, दॅट इज इथे फोर्स कसा लागेल, फोर्स कमी, कारण जर मास कमी असेल तर इनर्शिया कमी असतो, इनर्शिया कमी असेल, इनर्शिया कमी असेल तर फोर्स रिक्वायर्ड टू ब्रिंग दॅट चेंज इज ऑल्सो लेस। हे पाहिलं आहे आपण इथे, इफ बॉडी हॅज मोर मास इट हॅज मोर इनर्शिया, इफ बॉडी हॅज लेस मास इट हॅज लेस इनर्शिया, अँड वी नो दॅट व्हॉट इज इनर्शिया, इनर्शिया इज प्रॉपर्टी ऑफ दॅट बॉडी ड्यू टू विच इट विल रेजिस्ट, इट विल अपोज द चेंज, इट विल अपोज द चेंज इन इट्स स्टेट, जर तिच्या स्टेटमध्ये चेंज होत असेल तर ती प्रॉपर्टी काय करत असेल, अपोज। आणि जर ग्रेटर इनर्शिया असेल तर फोर्स रिक्वायर्ड कसा असेल, ग्रेटर,
टू ब्रिंग दिस चेंज. सो वी कैन से दैट अ क्रिकेट बॉल दिस हैज मोर इनर्शिया, हैज मोर इनर्शिया बिकॉज इट हैज मोर मास. ऑन अदर हैंड रबर बॉल और टेनिस बॉल हैज लेस इनर्शिया दैट बिकॉज इट हैज लेस मास. दस द इनर्शिया ऑफ बॉडी डिपेंड्स ऑन इट्स मास. इथून आपल्याला असं दिसून येतं जे आपण इथं डिस्कस केलं होतं, इनर्शिया ऑफ बॉडी डिपेंड्स ऑन मास, हे या एक्झाम्पलमधून प्रूव झालं आहे. दिस वन इज एक्झाम्पल स्टोन फुटबॉल, दिस कंपॅरिझन क्रिकेट बॉल अँड रबर बॉल, दीज आर थ्री एक्झाम्पल्स वी हॅव डिस्कस्ड हियर टू मेक यू क्लिअर दॅट द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन और द प्रॉपर्टी ऑफ बॉडी दॅट इज इनर्शिया. वन मोर एक्झाम्पल फॉर इनर्शिया, वी हॅव टॉय कार. तुम्ही टॉय कार पाहिली असेल, त्या टॉय कारचं मास कसं असतं, कमी, दॅट इज टॉय कार हॅज स्मॉल मास. जर त्या कारचं, टॉय कारचं मास कमी असेल तर इनर्शिया कसा असेल, कमी. जर त्या कारचा इनर्शिया कमी असेल तर फोर्स किती लागेल, कमी. आणि फोर्स कमी लागत असेल तर आपण ती टॉय कार छोटासा फोर्स अप्लाय करून पण मूव्ह करू शकतो. म्हणजेच जर ती स्टेशनरी असेल तर तिला आपण मोशनमध्ये आणू शकतो, जर ती मोशनमध्ये असेल तरी पण तिला आपण स्टॉप करू शकतो, कारण तिचा मास कमी आहे. मास कमी असल्यामुळे इनर्शिया कमी आहे, इनर्शिया कमी असल्यामुळे फोर्स आपल्याला जो रिक्वायर्ड आहे तो फोर्स, तेवढा फोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे टॉय कारसाठी, टॉय कार. पण याच ठिकाणी तुम्ही रियल कार घ्या, रियल कार. रियल कारचं मास कसं असतं, जास्त. मास जास्त असल्यामुळे इनर्शिया कसा असेल, जास्त. आणि इनर्शिया जास्त असल्यामुळे जर ती कार मोशनमध्ये असेल आणि त्या कारला आपल्याला स्टॉप करायचा असेल तर आपल्याला फोर्स किती लागेल, जास्त. अँड वाईस वर्सा. दिस इज वन मोर एक्झाम्पल टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी और इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट दॅट डिपेंड्स अपॉन इट्स मास. कीप इन माइंड दिस, इनर्शिया ऑफ बॉडी डिपेंड्स ऑन मास. मास जास्त, इनर्शिया जास्त. मास कमी, इनर्शिया कमी. एवढंच लक्षात ठेवा. फ्रॉम दिस डिस्कशन वी कॅन से दॅट और वी कॅन कन्क्लूड दॅट टू ओव्हरकम द इनर्शिया अँड टू मेक अ बॉडी मूव फ्रॉम रेस्ट, वी मस्ट अप्लाय अ फोर्स. आलं लक्षात, टू ओव्हरकम द इनर्शिया. म्हणजे प्रत्येक बॉडी हॅज इट्स ओन इनर्शिया, प्रत्येक बॉडीकडे इनर्शिया असतो. आणि इनर्शिया म्हणजे काय, जिथे इनर्शिया असेल तिथे अपोज असेल. म्हणजे ही बॉडी स्टेशनरी असेल तर ती स्टेशनरी राहील, ही बॉडी मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्ये राहील. मग हा चेंज
जर ती बॉडी मोशनमध्ये असेल तर तिला थांबवण्यासाठी, किंवा जर ती बॉडी स्टेशनरी असेल तिला मूव करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? वी मस्ट अप्लाय फोर्स, वी मस्ट अप्लाय फोर्स टू ओव्हरकम द इनर्शिया, म्हणजे आपली लढाई इनर्शिया सोबत आहे. इनर्शिया ही या बॉडीकडे असणारी जादू आहे. मग या जादूच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे आणि आपल्याला जिंकायचं पण आहे. मग तिथे जिंकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? टू ओव्हरकम द इनर्शिया अँड टू मेक अ बॉडी मूव फ्रॉम रेस्ट. जर ती बॉडी रेस्ट असेल तर तिला मूव करण्यासाठी, टू मेक अ बॉडी मूव फ्रॉम रेस्ट, वी मस्ट अप्लाय अ फोर्स. जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत ती बॉडी मूव होणार नाही. बिकॉज ऑफ दिस बॉडी हॅज जादू. अँड वॉट इज दिस जादू? दिस जादू इज इनर्शिया. आलं लक्षात? या बॉडीकडे जादू असेल, त्या जादूचं नाव असेल इनर्शिया, आणि त्यालाच आपण म्हणतो दिस बॉडी हॅज इनर्शिया. मग या बॉडीकडे इनर्शिया असल्यामुळे आपण, किंवा त्या बॉडीकडे इनर्शिया असल्यामुळे ती बॉडी स्वतःची स्टेट चेंज करत नाही, आणि ती स्टेट चेंज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ओव्हरकम द इनर्शिया, टू ओव्हरकम द इनर्शिया ऑर टू मेक बॉडी मूव फ्रॉम रेस्ट वी मस्ट अप्लाय फोर्स. दिस इज द मेसेज वी गेट फ्रॉम दिस डिस्कशन दॅट वी हॅड, म्हणजेच सी हियर, बॉडी ॲट रेस्ट विल रिमेन ॲट रेस्ट अँड बॉडी इन मोशन विल रिमेन इन मोशन इन स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म मोशन अनलेस इट इज फोर्स टू चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर इट इज फोर्स टू चेंज इट्स स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन बाय एक्स्टर्नल फोर्स. हे सर्व चेंजेस घडवून आणण्यासाठी एका फोर्सची आवश्यकता आहे, आणि तो फोर्स म्हणजे एक्स्टर्नल फोर्स. तो आपण, ही जी बॉडी आहे या बॉडीवर आपण फोर्स अप्लाय करणार आणि त्या बॉडीमध्ये चेंज घडवून आणणार. अदरवाईज जर हा फोर्स नसेल तर काय होईल? बॉडी ॲट रेस्ट विल रिमेन ॲट रेस्ट, आणि जर ती बॉडी मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहील. आणि ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करू त्यावेळेस तिथे चेंजेस होतील. दॅट इज अनलेस इट इज फोर्स टू चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर इट इज फोर्स टू चेंज इट्स स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन बाय एक्स्टर्नल फोर्स. नेक्स्ट वी विल हॅव स्मॉल एक्सपेरिमेंट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ ऑर प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी, ऑर वी कॅन से दॅट वी कॅन इलस्ट्रेट द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन ऑर प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी विथ द सिम्पल एक्सपेरिमेंट दॅट वी हॅव हियर. तर पहा, तेवढं ड्रॉइंग माझं चांगलं नाही आहे, तरी पण प्रयत्न केला आहे. तर पहा, 1, 2, 3 इथे तीनच फिंगर्स दाखवले आहेत, बाकीचे दोन तुम्ही दाखवा. 1, 2, 3 इथे पण 1, 2, 3 उरलेली दोन तुम्ही दाखवा. 1, 2, 3 उरलेली दोन तुम्ही दाखवा. तर पहा, हा असेल ग्लास. या ग्लासमध्ये वॉटर असेल नसेल सोडून द्या, आहे असं समजा. दिस इज कॉईन, रुपीज 1, रुपीज 2, रुपीज 5, रुपीज 10 जे असेल ते. हे आहे छोटंसं कार्ड. हा तुम्ही एक्सपेरिमेंट घरी करू शकता,
हा असेल तुमचा हात, दॅट इज फोर्स ऍक्ट्स ऑन कार्ड ओनली. हे जे कार्ड आहे या कार्डवरच फोर्स एक्झर्ट करायचा आहे. इथे पहा, टू ओव्हरकम द इनर्शिया अँड टू मेक अ बॉडी मूव फ्रॉम रेस्ट वी मस्ट अप्लाय अ फोर्स, वी मस्ट अप्लाय फोर्स. तर इथे पहा, ग्लास सुरुवातीला रेस्ट आहे, या ग्लासवर ठेवलेलं कार्ड पण रेस्ट आहे, या कार्डवर ठेवलेला हा कॉईन पण रेस्टला आहे, म्हणजे सर्वच रेस्टला आहे. मग याला मूव्ह करण्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल, दॅट इज वी मस्ट अप्लाय अ फोर्स. त्यावेळेस काय होतंय ते पहा, इथून तुम्ही या कार्डला फोर्स अप्लाय केला तर फक्त हे जे कार्ड आहे ते कार्डच पुढे चाललं जाईल, कॉईन जाणार नाही. तर काय होईल मग, हे कार्ड इथून पुढे निघून गेल्यानंतर काय होईल, हा जो कॉईन आहे तो कॉईन या ग्लासमध्ये येऊन पडेल. म्हणजेच लक्षात ठेवा, इनिशियली सॉरी कॉईन कॉईन इनिशियली दिस कॉईन हॅज ॲट रेस्ट, इनिशियली दिस कार्ड इज ॲट रेस्ट, ग्लास इज ॲट रेस्ट, कॉईन कार्ड ग्लास हे सर्वजण रेस्टला आहेत आणि आपण फक्त आणि फक्त फोर्स अप्लाय करत आहोत ते या कार्डला. जर आपण या कार्डला फोर्स अप्लाय केला तर फक्त कार्डच मूव्ह होईल, म्हणजे कार्ड पुढे चाललं जाईल. इथे पहा, हे असेल कार्ड, ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय केला असेल या कार्डला त्यावेळेस कार्ड इकडे आलेला असेल. त्यानंतर हा जो कॉईन आहे तो कॉईन इथे असेल, कॉईन कॉईन या ग्लासमध्ये येऊन पडेल, कारण त्या कॉईनला आपण फोर्स अप्लाय केला नाही, त्या कॉईनला आपण फोर्स दिला नाही, आणि त्या कॉईनला फोर्स न दिल्यामुळे या कॉईनच्या खालचा हा सपोर्ट काढून घेतल्या बरोबर हा कॉईन या ग्लासमध्ये खाली पडला जाईल. यावरून आपल्याला असं दिसून येतं की म्हणजेच हा जो कॉईन आहे या कॉईनचं काहीतरी मास असेल, मास असल्यामुळे इनर्शिया असेल, आणि इनर्शिया काय असतो, इट विल रेजिस्ट द चेंज, जो चेंज होणार आहे त्या चेंजला अपोज करण्याचं काम कोणती प्रॉपर्टी करते, इनर्शिया. म्हणून आपण या कॉईनला फोर्स दिला नाही, या कॉईनला फोर्स आपण दिला नाही, म्हणजेच ही कॉईन सुरुवातीला रेस्टला होती तर ती रेस्टलाच राहणं पसंत करेल, कारण तिला आपण एक्स्टर्नली फोर्स अप्लाय केला नाही. या कार्डचं पण काहीतरी मास असेल, त्याचा पण काहीतरी इनर्शिया असेल, मग त्या इनर्शियानुसार हा कार्ड पण इनिशियली रेस्टला आहे तर रेस्टला राहणं पसंत करेल, पण ज्यावेळेस आपण या कार्डला फोर्स अप्लाय करू त्यावेळेस हे कार्ड मोशनमध्ये येईल. फक्त आपण या कार्डलाच फोर्स अप्लाय केला आहे म्हणून फक्त आणि फक्त कार्डच मोशनमध्ये येईल, हा कॉईन मोशनमध्ये येणार नाही. मग हा कॉईन काय करत असेल, जी प्रॉपर्टी आहे त्याची स्वतःची, कोणती, इनर्शिया. तर त्या प्रॉपर्टीनुसार तो कॉईन रेस्टला आहे तर तो रेस्टलाच राहणं पसंत करत आहे, म्हणजे तो चेंजला अपोज करत आहे. दॅट इज इनर्शिया इज दॅट प्रॉपर्टी ऑफ बॉडी ड्यू टू विच इट रेजिस्ट इट अपोजेस अ चेंज, ज्या प्रॉपर्टीमुळे ती बॉडी अपोज करत असेल, रेजिस्ट करत असेल चेंजला. तो चेंज दोन प्रकारे असू शकतो, इफ इट इज
इन मोशन, इट विल बी इन मोशन. इफ इट इज ऐट रेस्ट, इट विल बी ऐट रेस्ट. इथे हा क्वाइन रेस्टला आहे म्हणून तो रेस्टलाच राहणं पसंद करेल, म्हणून तो पुढे गेला नाही. आणि ज्या क्षणी त्याच्या खालचा सपोर्ट आपण काढून घेतला त्याच वेळेस तो या ग्लासमध्ये येऊन पडला किंवा बकेटमध्ये येऊन पडला. काही ठिकाणी बकेट घेतात, इथे आपण ग्लास घेतला आहे, नो प्रॉब्लेम. ही दोन फिंगर्स ॲड करायला विसरू नका. प्लीज ॲड दीज टू फिंगर्स. वी नो दॅट द फर्स्ट न्यूटन्स लॉ हॅज टू पार्ट्स, फर्स्ट पार्ट अँड सेकंड पार्ट. नाऊ वी विल डिस्कस सेकंड पार्ट, दॅट इज सेकंड पार्ट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. फर्स्ट न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. तर हा काय असेल, पहिला पार्ट काय होता? जर ही बॉडी असेल, ती रेस्टला असेल, तर ती रेस्टलाच राहणं पसंत करेल. जर एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला नाही तर, म्हणजे जोपर्यंत आपण एक्सटर्नली फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ही बॉडी रेस्टला असेल तर रेस्टलाच राहते. त्यावेळेस आपण हे पण डिस्कस केलं, जर ती मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहते. तर सेकंड पार्ट असेल द बॉडी इन युनिफॉर्म मोशन. दिस बॉडी, बॉडी इन युनिफॉर्म मोशन विल कंटिन्यू इन कंटिन्यू टू मूव अनलेस अ फोर्स कंपेल्स इट टू चेंज इट्स स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन. जर ही बॉडी तुम्हाला कार आवडत असेल, बॉडी म्हणण्यापेक्षा कार ड्रायव्हर. कार इन युनिफॉर्म मोशन विल कंटिन्यू टू मूव, म्हणजे ही कार मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहील. जोपर्यंत आपण या कारवर एक्सटर्नली फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत, म्हणजेच अनलेस अ फोर्स कंपेल्स इट टू चेंज. म्हणजेच फोर्स, बाहेरला फोर्स, बाहेरून जो फोर्स आपण याच्यावर एक्झर्ट करणार तो फोर्स याला काय करत असेल, फोर्स टू चेंज म्हणजेच कंपेल्स इट टू चेंज इट्स स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन. ही स्ट्रेट लाईनमध्ये जात आहे, ही अशी स्ट्रेट फॉरवर्ड पुढे जात आहे, तर ती अशीच जात राहील. जर आपण याच्यावर फोर्स अप्लाय केला नाही तर, जर आपण या कारवर फोर्स अप्लाय केला, अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला, तर ही कार थांबू शकते, म्हणजे
मोशन मध्ये असेल तिला स्टॉप करायचं असेल म्हणजे स्टेट। इथली स्टेट कशी आहे? स्टेट दॅट इज युनिफॉर्म मोशन। दुसरी स्टेट दॅट इज स्टॉप म्हणजेच मोशन नाही आहे, ती कार स्टॉप झाली आहे। आता आपण सेकंड पार्ट म्हणजेच काय, जर ती बॉडी मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्येच तशीच कंटिन्यू जात राहील जर आपण एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला नाही तर। आणि जर आपण एक्सटर्नली फोर्स अप्लाय केला तर काय होईल, ती कार थांबेल। इन शॉर्ट नेक्स्ट एक्झाम्पल, दिस इज रोड, दिस इज दिस इज सायकल, हे तुम्ही सायकल चालवत आहात। आणि अचानकपणे तुम्ही पेडलिंग थांबवलं, पेडल्स माहीत आहेत ना इथे असतात, हे जर तुम्ही थांबवलं, ही सुरुवातीला मोशनमध्ये आहे म्हणजे खूप वेळानंतर ती सायकल बायसिकल मोशनमध्ये आल्यानंतर तुम्ही पेडल्स मारणं थांबवलं, स्टॉप केलं, तर काय होईल? आफ्टर सम टाइम दिस बायसिकल विल बी स्टॉप, म्हणजेच काही वेळानंतर ही बायसिकल स्टॉप होईल, अरेस्टला येईल। म्हणजेच सुरुवातीला ती मोशनमध्ये आहे, काही वेळानंतर ती अरेस्टला आली, म्हणजेच एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला गेला असणार। जर या बॉडीवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नाही, या सायकलवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नाही, तर काय होईल, ही सायकल फॉर एवर अशीच चालत राहील। पण समोरून कोणीच दिसला नाही, कोणीच फोर्स अप्लाय केला आहे असं वाटलं नाही, किंवा कोणीही फोर्स तिथे अप्लाय केलेला नाही आहे अपोजिट डायरेक्शनमध्ये, मग ही सायकल थांबली कशी? ड्यू टू एअर रेजिस्टन्स, ड्यू टू एअर रेजिस्टन्स।